आतापर्यंत आपण नवरा बायकोचे अनेक वाद पाहिलेले आहेत, मात्र पुण्यात एक वेगळीच घटना घडलेली आहे. बायको पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून नवऱ्यानं तिच्यावरती जीव घेणा हल्ला केला. नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून. यूट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीवर कोयत्यानं सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे. हा प्रकार सॅलिसबरी पार्क इथं घडलाय. आसिफ सत्तार नायब असं 40 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आसिफ नायब यांचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे, तर नर्गिस या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नर्गिस यांनी मुलगा आरिफला दूध आणण्यासाठी खाली पाठवलं होतं. त्यानं येताना दुधाची पिशवी फोडली, त्यामुळे आसिफ आणि नर्गिस यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. त्यावेळेला त्यांनी तिला शिवीगाळ करत धमकी दिली होती आणि तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. स्वतःच्या मोबाईल वरती पाकिस्तानी ड्रामा नावाचं सिरियल पाहत होत्या. त्याच्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांचं त्यांच्या पतीसोबत दुधाची पिशवी आणताना लहान मुलाने दुधाची पिशवी फोडली, या कारणावरून छोटंसं भांडणं झालं होतं आणि तेव्हापासून पती त्यांच्याशी बोलत नव्हते. दुसऱ्या दिवशी जेवण झाल्याच्या नंतर ह्या जेव्हा आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये गेल्या आणि मोबाईलवरती पाकिस्तानी ड्रामा नावाचं सिरियल पाहत बसल्या, त्यावेळी त्यांचे पती आसिफ सत्तार नायक हे त्या ठिकाणी आले आणि त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत असताना कदाचित सदर महिलेने आपल्या पतीस इग्नोर केल्याची भावना त्यांच्या मनात आली असावी. दरम्यान घटनेच्या दिवशी त्यांची मुलगी ट्युशनला गेली होती, तर घरी काम करणारी महिला कामासाठी आली होती. त्यांनी सासू, काम करणारी बाई यांच्यासोबत जेवण केलं. त्यानंतर सासू वरच्या मजल्यावर राहत असल्यानं त्या घरी गेल्या, तर पती आसिफ टीव्ही पाहत होते. त्यावेळेला नर्गिस बेडरूम मध्ये जाऊन मोबाईलवर युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहत होती. तेवढ्यात आसिफ तिथे आले. त्यांनी हातात कोयता घेऊन नर्गिसला कोयता दाखवून पाकिस्तानी ड्रामा पाहू नकोस, असं सांगितलंच तरी तू पाहतेस, कालही माझ्याशी भांडण केलं, असं म्हणत नर्गिसच्या डोक्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्यांनी ते वार अडवण्यासाठी हात पुढे केला, तर हाताचा अंगठा तुटून खाली पडला. त्यानंतर नर्गिस यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारच्या लोकांनी येऊन त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस किंवा मी काय बोलतो हे तू ऐकत नाहीस आणि तू पाकिस्तानी ड्रामा पाहत बसतेस, असे म्हणून आलेल्या रागातून त्यांनी एक कोयत्यासारखा जी वस्तू आहे त्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे जे हत्यार असते कोयता, ते हातात घेऊन सपासप त्याच्या डोक्यावरती वार केले. जवळपास 4 ते 5 वार केले आणि अगदी जीवघेणी जखम केली. त्या महिला आपल्या उजव्या हाताने जेव्हा त्या हत्याराचे वार वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी त्यांच्या हातावरती पण मार लागला आणि एक उजव्या हाताचा अंगठा पण त्याचा तुटला. अशा प्रकारची घटना घडली. याबाबत त्या महिलेचा स्टेटमेंट घेण्यात आलं, त्यावरून पोलीस स्टेशन स्वारगेट येथे 307 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीला अगदी घटना घडल्यापासून 3-4 तासात पोलिसांनी अटक केलं. पत्नी आपल्याकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर पाकिस्तानी ड्रामा पाहण्यास जास्त महत्व देत असल्याची भावना आसिफच्या मनात निर्माण झाली आणि याच रागाच्या भरात नर्गिसवर सपासप वार करण्यात आले. सध्या नर्गिस जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतीये, तर स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी पतीला अटक केली आहे. मात्र या घडलेल्या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ माजली असून या प्रकरणाचा अधिक तपास पुणे स्वारगेट पोलीस करतायत. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र, पुणे.